दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास नागपूर डेपोची बस नांदेडवरून नागपूरला जात असताना उमरखेड पुसद रस्त्यावरील दहीगाव नाल्यामधून जात असताना नाल्यावरील पाण्यामुळे वाहून गेल्याची घटना समजली आहे. बस आहे ती वाहून गेल्यानंतर लगतच्याच एका झाडाला अडकून त्या ठिकाणी अडकून राहिलेली होती. माहिती मिळताच तालुक्याचे तहसीलदार पोलीस ठाणेदार घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि स्थानिक बचाव पथकामार्फत तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंतच्या माहितीनुसार बसमधील 3 लोकांना बाहेर काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्यामधील जे 2 व्यक्ती आहेत, एक व्यक्ती पुसदचे आणि तेलंगणाचे, हे जिवंत हाती मिळालेले आहेत आणि एक मृतदेह हाती मिळालेला आहे. त्यांच्या माहितीनुसार बसमध्ये एक ड्रायव्हर आणि कंडक्टर आणि अजून एक प्रवासी आहेत. त्यांना शोधण्याचं, त्यांच्या बचावाचं कार्य आहे ते बचाव पथकामार्फत सुरू आहे आणि या परिस्थितीवरती जिल्हा प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील नागरिकांना एक नम्र विनंती आहे, सध्या जिल्ह्यातील जवळपास सर्व प्रकल्प 100% भरलेले असल्यामुळे पडणाऱ्या पावसानुसार त्यामधील विसर्गामध्ये कमी जास्त वाढ केली जात आहे. त्यावेळी प्रकल्पाच्या काठावरचे गावं आणि या पाण्यामुळे जे काही पूल पाण्याखाली जाऊ शकतात अशा सर्व ठिकाणी जिल्हा प्रशासनामार्फत दक्षता घेण्याचे निर्देश त्या त्या संबंधित गावांना देण्यात आलेले आहेत आणि त्या पद्धतीने स्थानिक कर्मचारी त्या पद्धतीचं आवाहन त्या स्तरावरती करत आहेत. तर सर्व नागरिकांना माझा नम्र विनंती आहे की अशा पाण्याच्या ठिकाणी पूर पाण्यासाठी जाणं टाळावं किंवा अशा ठिकाणावरून गाडी टाकणं टाळावं.